माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करणं, त्यानंतर परत सभागृहात निवेदन करणं आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच कायम राहतील असं वारंवार सांगणं शिंदे गटाकडून, हे कशाची लक्षणं आहेत? तिथे कुठंतरी डळमळीत वाटतं. असं आहे की काल आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पंतप्रधानांचे सहकुटुंब भेट घेतली, त्यामध्ये काहीच गैर नाही आहे. परंतु सर्वसाधारणपणे जेव्हा नव्याने एखादा व्यक्ती नियुक्त होतो तेव्हा त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायला आपण सुरुवातीला जातो. वर्षभराच्या कामकाजानंतर तिथं गेले म्हणजे त्याला एक मग फेअरवेल भेटीचा त्याला एक स्वरूप येतं. आणि मग ती वर्षभरापूर्वी काय झालं आणि आत्ता काय झाली, मग वर्षभराची कामगिरी मला वर्षभर दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायला ती निरोपाची भेट होती का, असा एक संभाव्य प्रश्न येऊ शकतो. आणि त्यानंतर आज विधिमंडळामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या अभिनंदन ठराव झाला असं मी ऐकलं, मी नव्हतो हाऊसमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय की वर्षभराच्या कामकाजानंतर जर तुम्ही ठराव पार करतला तर त्याचा अर्थ काय काढायचा? त्यामुळे मला वाटतं काही सगळं काही आलबेल नाही आहे, काहीतरी बदल होईल. मी मागच्या वेळी देखील भाकीत केलं होतं राष्ट्रपतीपुटीचं, त्यानंतर ते खरं ठरलं. आता देखील तुम्ही म्हणता की काय राजकीय विश्लेषण आहे, भाकीत मी शब्द वापरणार नाही. मला थोडीशी काही माहिती आहे दिल्ली आणि मुंबईतून, आणि बाकीचं माझं राजकीय विश्लेषण आहे, अंदाज आहे, खरा असेल खोटा होईल त्याला मला माहिती नाही. परंतु एक 10 ऑगस्टपर्यंत काहीतरी ऐकायला मिळेल असं. 10 ऑगस्ट का, तर 11 मेला सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षाकडे ते प्रकरण सोपवलं होतं आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की 90 दिवसाच्या आत निकाल दिला पाहिजे, म्हणून 10 ऑगस्ट. तो काही 10 ऑगस्ट म्हणजे काही ज्योतिषाने काढलेली तारीख नाही आहे. तर त्याआधी 10व्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर झालंय का नाही याचा निर्णय अध्यक्षांना द्यावा लागेल, त्यांनी दिलं नाही तर मग कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागेल. परंतु सरकार बदलेल असं वाटतं आणि तुम्ही म्हटलं की कदाचित अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका ह्या सामोरं जावं लागेल. नाही, आहे माझं आकलन आहे की शिंदे साहेबांना ठाण्याच्या बाहेर आपला काही प्रभाव जास्त पडता आलेला नाही आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभेला सामोरं जायला तयार दिसत नाही. मग ते नसतील तर कोण? मग ते आता देवेंद्रजी जाऊ शकले असते, पण त्यांचं काय बिरेस आहे मला काही माहिती नाही. त्यामुळं आता अख्खा राष्ट्रवादी आपल्याकडे आलेला, अख्खा राष्ट्रवादी आपल्याकडे आलेला आहे, मी शब्दप्रयोग सांभाळून करतोय. तर त्यामुळं त्यांना त्याची बक्षिशी द्यायला काही हरकत नाही, ते प्रभावीपणे नेतृत्व करू शकतं असं भाजपच्या लोकांना वाटतंय. आता जे काय दुष्परिणाम म्हणणार तो हा एका दृष्टीने जुगार आहे, त्यामुळं यशस्वी होईल का नाही मला माहिती नाही. मग एकनाथ शिंदेंचं काय असा प्रश्न निर्माण होतो? त्यांची सन्मानपूर्वक काही सोय त्याची केली जाईल, त्यात काही फार अडचण नाही. एवढं मोठं भारत सरकार आहे, काही ना काही होईल त्याची सन्मान. परंतु आपल्याला एक तुम्ही एक विश्लेषण करता की 10 ऑगस्टपर्यंत काही होऊ शकतं. तारीख तुम्हाला सांगितली का? मी सांगितली 10 ऑगस्ट आधीच होतं, उद्यापासून ते 10 ऑगस्टपर्यंत. धन्यवाद. अनिल संधाडेसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे